नमस्कार बसवप्रतिष्ठान जनजागृतीमध्ये आपलं स्वागत आहे आज कोरोना विषाणू कोविड करता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयुर्वेद आएरुदे, आयुर्वेदाचा प्रभावी वापर करावा असे आव्हान जिल्हाधिकारी दीपा मुदुळ मुंडे यांनी केले आहे ऐकूया की हा प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमके काय आहे आयुष मंत्रालयाद्वारे कोविड एकोणीस संकटसमयी स्वदेखभाल आणि रोग प्रतिबंधक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कोविड एकोणीस या वैश्विक महामारीद्वारे सर्व मानवजात पीडित ग्रस्त आहेत अशा प्रसंगी स्वास्थ्य टिकवण्याकरिता रोग प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे ठरतात या महामारीकरता स्वबचाव प्रणाली अतिशय महत्त्वाची आहे आजपर्यंत या रोगावर कोणतेही औषध तयार करण्यात आलेले नाही या रोगापासून स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या शरीराची रोग प्रतिबंधक शक्ती वाढवणे उत्तम ठरू शकते याकरिता आयुर्वेदिक उपाय दिनचर्या आणि ऋतुचर्या यावर आधारित आहे याद्वारे आपली रोग प्रतिबंधक क्षमता वाढवता येते आयुष मंत्रालय श्वसन तंत्र आरोग्यसंबंधी स्वयं देखभालीच्या काही दिशानिर्देश खालीलप्रमाणे देत आहे सामान्य उपाय संपूर्ण दिवस गरम पाणी प्यावे दररोज किमान तीस मिनिट योगासन प्राणायाम आणि ध्यान करावे हळद जिरे धने आणि लसूण इत्यादी मसाले पदार्थाचा प्रयोग जेवणात करावा रोग प्रतिबंधक क्षमता वाढवण्याकरिता आयुर्वेदिक उपाय च्यवनप्राश एक चमचा सकाळी घ्यावे मधुमेहाच्या रुग्णाने साखर विरहित च्यवनप्रास घ्यावे तुळशीची पाणी दालचिनी काळी मिरी सोंठ आणि मनुक्यापासून तयार केलेला काढा दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावा चवीनुसार यात गूळ किंवा ताजा रस मिसळावा गोल्ड नविल्क एकशे पन्नास मिली गरम दूधमध्ये हळद घालून दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावे तसेच सामान्य आयुर्वेदिक उपाय सकाळ संध्याकाळ तीळ किंवा खोबरेल तेल किंवा तूप दोन्ही नागपुडीत लावावे एक चमचा तीळ किंवा खोबरेल तेल तोंडात घेऊन चूळ भरावी नंतर ते थुंकावे नंतर गरम पाण्याने गुळण्या करावे असे एकदा किंवा दोनदा करावे इत्यादी खोकला आपली घशात खवखो होत असेल तर दिवसातून किमान एकदा पुदनाची पाने किंवा ओवा घालून गरम पाण्याची वाफ घ्यावी खोकला किंवा घशात खवखोक होत असेल तर लवंग चूर्ण गूळ किंवा मध्यामध्ये मधामध्ये मिसळून दिवसातून दोन तीन वेळेस घ्यावे हे उपाय सामान्य कोरडा खोकला किंवा घशात खवखव असल्यास लाभदायक आहे लाभ होत नसेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनी केले आहे